खरं मला वाटतंय कितीतरी वर्षापासून इथं गरबा खेळला जातो. मी लहानपणापासून इथे गरबा खेळलोय आणि आज मी तो तुम्हाला दाखवणार आहे गल्लीमध्ये माझ्या कसा गरबा खेळला जातो. जरा तिकडे दाखव रे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघितलं असाल की म्हणजे देवीची स्थापना केली जाते. आपल्या महाराष्ट्रामध्ये तर बऱ्यापैकी मूर्तींची स्थापना केली जाते पण इथं ही चांदीचीच मूर्ती आहे आणि परंपरेनुसार प्रत्येक दिवशी त्याची प्राणप्रतिष्ठा केली जाते, त्याची पूजा केली जाते आणि त्याच्यानंतर मग दांड्या गरब्याला सुरुवात होते आणि बरीच धमाल असते. बघा तुम्ही थोड्या वेळा. आम्हाला 40 वर्ष झाले पण माझे पप्पा जे पप्पा ते पण देवी शैलपुत्रे नमः. आम्हाला 40 वर्ष झाले पण माझे पप्पा जे पप्पा ते पण सर्व इथे. बोलो अंबे माता की जय भवानी जय शिवाजी जय जय अंबे. नवरात्र उत्सव मंडळ या मंडळाला 120 वर्ष झालेले आहे
आणि ही जुनी परंपरा आहे. या परंपरेमध्ये अजून आमचे वाडवडील नंतर आम्ही नंतर आमची पुढं पिढी असेच चालू राहणार आहे. नवरात्र 120 वर्ष झाली ना या पण मूर्तीला आहे ना, अशी रोजच्या रोज प्रतिष्ठापना होते ना याची. आणि रोज यावेळी 12 वाजता तुम्ही परत मूर्ती आपल्या जागेवरती ठेवता. And here I'm on.